राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे जालिंदर विखे यांच्या गट नंबर 308 मध्ये ऊसतोड चालू असताना बिबट्याचे पिल्लू सापडले. विखे यांनी तात्काळ वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास म्हस्के तात्काळ घटनास्थळी पोहोचले व पिलाचे निरीक्षण केले असता शेपटीला जखम झालेली दिसली. म्हस्के यांनी लगेच नगरच्या उपवन संरक्षक अधिकारी सौ सुवर्ण माने, सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी रमेश देवखिळे, कोपरगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील, वनपाल गाढे यांना माहिती दिली. त्यानंतर लोणीचे पशुसंवर्धन यांनी येऊन जखमी बिबट्याच्या पिलांचे औषधोपचार केले. त्या दिवसापासून पिल्ल्याला जेथे सापडले त्या जागेवर रोज संध्याकाळी ठेवले जात असे, परंतु त्याची आई पिल्लाकडे आली नाही. पिल्ल्याला डॉक्टर श्रीकांत घोरपडे दररोज घेऊन मलमपट्टी करत होते. त्याला प्राणीमित्र विकास म्हस्के, प्रमोद विखे, सौ अश्विनी विखे यांनी रोज सकाळ संध्याकाळ दूध पाजून सांभाळ केला व संध्याकाळी शेतात नेऊन ठेवत असत, परंतु त्याची आई 11 दिवस झाले तरी येईना. शेवटी वनपरिक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा पाटील यांनी पुढील संगोपनासाठी त्याला ताब्यात घेतले.